मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच की आपण आज ही मुख्यमंत्रींची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा। मी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं तसं जर असेल मीटिंग संपली, मला पुढे जायचंच नाही, माझी भूमिका क्लियर आहे। मग मंत्री महोदयांनी आणि या खासदारांनी सांगितलं नाही राजे हा ड्राफ्ट परत एकदा आपण वाचू, त्याच्यात काही चेंजेस असले तर सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टॅम्प करू। तो ड्राफ्ट वाचला त्याच्यात एक शब्द इकडे तिकडे होता, तो शब्द काय होता मला इथं सांगायचं नाही आहे, पण तो शब्द चेंज केला मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल आणि हे सगळे तिथून निघून गेले। आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला, माझे सुद्धा डॉक्युमेंट्स सगळ्या सह्या करायचे होत्या, डॉक्युमेंटेशन तयार करायचं झालंय की नाही ते CA आणि वकिलांशी चेक करायचं होतं म्हणून गेलो। कोल्हापूरला जाताना नवीन बातम्या मी बघायला लागलो की वर्षावर शिवबंधन, उद्या प्रवेश। कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की उमेदवारी संजय पवार जे आमच्या कोल्हापूरचा माझा कार्यकर्ता लाडका कार्यकर्ता आहे माझा, तो त्याला उमेदवारी जाहीर केली। मी ज्या खासदारांना जे तिथं होते त्यांना फोन केला काय प्रकार चाललाय, आणि तेही गप झाले काही बोलू शकले नाही। मंत्री महोदयांना फोन केला हे काय प्रकार आहे, तेही काही बोलू शकले नाही। मुख्यमंत्र्यांना फोन लावला पण त्यांनी काय फोन माझा घेतला नाही। पण मी मला इतकं वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला।